सकाळचा वॉक दुपारी करते. हाय, हॅलो, व्हॉट्स अप. आता माझं लंच झालंय. तसं डायट लंच असते. रोमीला फर्माडिस नाव ऐकलंय? वर्ल्ड बेस्ट. ती माझी डायटिशियन आहे, इंटरनॅशनल आहे. इंडियातल्या व्हेरी फ्यू सेलिब्रिटीजना ती गाईड करते. मी सो फॉर्च्युनेट आहे. सांगू, मला सगळंच वर्ल्ड बेस्ट मिळतं. लंच झाला की मी निघते. कुठे म्हणजे काय? नो नो, मी काही त्या हाय सोसायटी वुमन सारखी शॉपिंग क्रेझी नाही. मॉल्समध्ये पडीक राहणं त्यांना कसं जमतं? डोंट नो. तर काही लेडीज पार्लरमध्ये जातात आणि चक्क झोप काढतात. आय रिअली हेट इट. त्यापेक्षा घरी झोपावे की? पण नाही, हजबंडचा पैसा उडवलाच पाहिजे ना. ती मीरचंदानी रोज दुपारच्या शोला जाते आणि झोपते. इंग्लिश फिल्म लागली की म्हणे तिचे डोळे ऑटो शट होतात. ती मोनिका किटी पार्टी मध्ये रमलेलीच असते. व्हेरी फनी वुमन. यु नो, मी दुपारी वॉकला जाते. हसताय काय? मॉर्निंग वॉक मॉर्निंगलाच करायचा असा थोडाच रूल आहे. असला तरी हिट विथ द रूल. मला आवडतं रूल ब्रेक्स करायला. ट्रॅफिक सिग्नल मी मुद्दाम ब्रेक करते. पुढे जाऊन थांबते. तेवढीच बिचाऱ्या मामालाची रिमिरी मिळते. मॉल्समध्ये पेमेंट करताना मी क्यू तोडून घुसते. दोन चार बायका चिल्लामचिल्ली करतात. ऐकायला मज्जा येते. जेंट्स बिचारे खाली मान घालून व्हॉट्सअप करत राहतात. मी अमेरिकेला होते तेव्हा मॉर्निंग हरिबली कूल असायची म्हणून मी नूनला वॉक करायची. आता हॅबिटच लागली. मुळे बाई तर डर्टी हॅबिट म्हणतात. बट हू केअर्स, सच अ मिडल क्लास कमेंट्स. प्रोग्रेसिव्ह थिंकिंग पाहिजे. नुसती हाय हिल्स मिडी घालून फिरलं म्हणजे रिच नाही होतात. मी दुपारी वॉक घेते हे सगळ्यांना नोन आहे. म्हणून तर मी वेल नोन आहे. मला नाही आवडत उगाच अननोन राहायला. एकदा मी दुपारचा वॉक करताना सिलू भेटली. सिलू माझी चाइल्डहुड फ्रेंड. तिचे लाईफ युरोपातच गेले. तिने माझे एवढे कौतुक केले. ती म्हणाली, तिकडच्या मॉर्निंग टाइमलाच तू वॉक करतेस. प्लीज प्लीज कीप इट अप. तेव्हा म्हणून मी कुणाकुणाच्या बारकींची पर्वाच करत नाही. ठणकावून सांगते की माझा दुपारचा वॉक हा मॉर्निंगचाच आहे. थँक्यू.